नमस्कार बालमित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी गणितामध्ये 15 नंबरचा चॅप्टर आकृतीबंध यामधील उदाहरण संग्रह 53 सोडवणार आहोत. तर बघा, प्रश्न पहिला आहे, पुढील संख्यामधून चौरस संख्या वेगळ्या करा. तर हा प्रश्न समजून घेत असताना तुम्ही चौरस संख्या म्हणजे काय, त्या कशा ओळखल्या जातात हे देखील समजून घेणार आहात. तर बघा, 1, 2, 3, 4 चार ही चौरस संख्या आहे, कारण या चार या संख्येच्या बघा चारही बाजू कशा होत आहेत, समान होत आहेत, म्हणजे ही चौरस संख्या आहे. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे बघा 9 ही देखील काय आहे, चौरस संख्या आहे, कारण 9 या संख्या घेऊन देखील हा बरोबर चौरस संख्या इथे तयार होत आहे, चौरस तयार होत आहे. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 16 ही देखील चौरस संख्या आहे. 4 पॉईंट ह्या बाजूमध्ये आहेत, 4 पॉईंट ह्या बाजूमध्ये आहेत, 4 पॉईंट ह्या बाजूमध्ये आहेत, 4 पॉईंट या बाजूमध्ये आहेत. चारही बाजू समान आहेत, 16 ही चौरस संख्या आहे. परंतु आपण प्रत्येक वेळेस असे डॉट काढत बसणार आहोत का, तर नाही. तर त्यासाठी आणखी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर बघा, इथे 4 म्हणजे 2 गुणिले 2, 9 म्हणजे 3 गुणिले 3, 16 म्हणजे 4 गुणिले 4. असंच तुम्ही पुढे करत गेलात की 5 गुणिले 5 ही चौरस संख्या आहे, 6 गुणिले 6 ही चौरस संख्या आहे, 7 गुणिले 7 ही चौरस संख्या आहे, 8 गुणिले 8 ही चौरस संख्या आहे, 9 गुणिले 9 हा गुणाकार केल्यास येणारं उत्तर ही चौरस संख्या आहे, आणि 10 गुणिले 10 हा गुणाकार केल्यास येणारं उत्तर देखील ही चौरस संख्या आहे. 5 गुणिले 5 येईल 25, 6 6 36, 7 7 49, 8 8 64, 9 9 81, 10 10 100 म्हणजे 4 9 16 25 36 49 64 81 100 ह्या 10 पर्यंतच्या आपण जो वर्ग घेतलेला आहे ह्या सर्व काय आहेत, चौरस संख्या आहेत. आणि या पुढेही तुम्ही जो जो वर्ग घेताल, म्हणजे 11 गुणिले 11, 12 गुणिले 12, तर ह्या वर्ग संख्या ज्या जेवढ्या येतील पुढे त्या सर्व काय आहेत, चौरस संख्या आहेत. म्हणजे आपल्याला यामधून चौरस संख्या शोधणं अतिशय सोपं आहे. तर इथे 5 चौरस संख्या नाही, 9 3 3 9 म्हणजे ही चौरस संख्या आहे. त्यानंतर 12 नाही, 4 चौक 16 ही चौरस संख्या आहे. त्यानंतर इथे 50 नाही, 60 नाही, 8 8 64, 8 चा वर्ग 64 ही चौरस संख्या आहे. त्यानंतर 72 नाही, 80 नाही, 9 9 81 देखील चौरस संख्या आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही चौरस संख्या ह्या सहज ओळखू शकता. त्याच पद्धतीने त्रिकोणी संख्या देखील ओळखण्याची ट्रिक आहे, ती आपण खाली उदाहरणामध्ये समजून घेणार आहोत. तर पुढे काही संख्या दिलेल्या आहेत आणि पुढीलपैकी त्रिकोणी संख्या कोणत्याही ओळखायचा आहे. तर त्रिकोणी संख्या ओळखायची ट्रिक कशी आहे बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोण तयार झाला पाहिजे. 1 तर 1 अधिक 2, त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3, त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, त्यानंतरची येणार आहे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. तर तुमच्या लक्षात आले असेल 1 अधिक 2 1 अधिक 2 अधिक 3, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, अधिक एक एक अंक आपण वाढत गेला तर त्रिकोणी संख्या ह्या मिळत जातात. तर 1 आणि 2 3, 3 आणि 3 हे 6 होतील इथे. त्यानंतर इथे हे 3 आणि हे 3 6 आणि हे 4 10 ही देखील त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 10 आणि हे 5 15 देखील त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतरची संख्या जर आपण काढायला गेलं तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6, तर 15 आणि हे 6 21 ही देखील त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7, 21 आणि 7 28 ही देखील काय आहे, त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर आणखी एक अंक वाढत गेला तर 1 इथे अधिकचं सिम्बॉल आहे. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8, 28 आणि 8 28 आणि 8 होतील 36. 36 ही देखील काय आहे,
त्रिकोणी संख्या है। त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 36 आणि 8 होतील 45, म्हणजे 45 ही देखील त्रिकोणी संख्या आहे। म्हणजे बघा आता या संख्येमध्ये आलेली ही 3 त्रिकोणी संख्या आहे, त्यानंतर 6 देखील काय आहे त्रिकोणी संख्या आहे, त्यानंतर 10 नाही आलेली, 15 आलेली आहे, 15 ही देखील त्रिकोणी संख्या आहे, 16 ही त्रिकोणी संख्या नाही, त्यानंतर 20 ही देखील त्रिकोणी संख्या नाही, 21 ही त्रिकोणी संख्या आहे, आणि त्यानंतर 42 ही त्रिकोणी संख्या नाही आहे, तर 45 आहे त्यानंतरची। म्हणजे 3, 6, 15 आणि 21 ह्या संख्या काय आहेत, त्रिकोणी संख्या आहेत। जर तुम्ही यांचे डॉट काढले तर अशा पद्धतीने ते डॉट तुम्हाला त्रिकोणाच्या स्वरूपामध्ये काढता येतील। जसे की आपण इथे 15 काढलेला आहे, हा त्रिकोणी संख्या दाखवलेली आहे, 6 काढलेला आहे, त्याचप्रमाणे 3 देखील काढलेला आहे। तर अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या ह्या ओळखायच्या आहेत, फक्त एक एक नंबर वाढवत जायचा आहे आणि अंकांची बेरीज करायची आहे, त्या संख्या काय असणार आहेत, त्रिकोणी संख्या असणार आहेत। प्रश्न क्रमांक 3, अशी एक संख्या सांगा की जी त्रिकोणी आहे आणि चौरस संख्याही आहे। तर आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की जी त्रिकोणी देखील आहे आणि चौरस देखील आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला चौरस संख्या इथं 9 लिहिलेल्या आहेत, 2 × 2 3 × 3 4 × 4 5 × 5 6 × 6 7 × 7 8 × 8 9 × 9 आणि त्रिकोणी संख्या देखील ठराविक लिहिलेल्या आहेत, 8 त्रिकोणी संख्या लिहिलेल्या आहेत। तर आपण यामध्ये शोधूया की कोणती अशी संख्या आहे की जी चौरस संख्यामध्ये पण आहे आणि त्रिकोणी संख्यामध्ये देखील आहे। तर 4 ही नाही आहे, 9 दोन्हीकडे नाही आहे, 16 देखील नाही आहे दोन्हीकडे, 25 ही त्रिकोणी संख्यामध्ये नाही आहे, 36 ही चौरस संख्येमध्ये देखील आहे आणि या त्रिकोणी संख्येमध्ये देखील आहे। म्हणजे 36 ही अशी संख्या आहे की ती 36 ही अशी संख्या आहे की ती त्रिकोणी देखील आहे आणि चौरस संख्या देखील आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, पहिली चौरस संख्या 4 मानली, पहिली चौरस संख्या जर 4 मानली तर क्रमाने येणारी 10वी चौरस संख्या कोणती। तर 4 हा कितीचा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे, की आपण इथे प्रत्यक्षात लिहूया, आपल्याला 10वी चौरस संख्या माहिती पाहिजे, त्यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 नंबरच्या। तर आपण ह्या क्रमाने इथे वर्ग संख्या लिहून घेऊया। तर बघा ह्या संख्या मी इथे मांडून घेतलेल्या आहेत, तर पहिली संख्या काय मांडलेली आहे, 4 मांडलेली आहे, म्हणजे आपण इथं 4 ही पहिली संख्या जर असेल तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबरची चौरस संख्या कुठली येते, तर ती येते 121। म्हणजे जर पहिली चौरस संख्या 4 मांडली तर क्रमाने येणारी 10वी चौरस संख्या कोणती असणार आहे, 121 ही असणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली तर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती। ह्याच पद्धतीने आपण उत्तर काढणार आहोत, फक्त चौरस संख्या ऐवजी आपण काय घेणार होतो, आता त्रिकोणी संख्या इथे घेणार आहोत। तर बघा इथे आपण त्रिकोणी संख्या इथे 10 मांडून घेतलेल्या आहेत। जर पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली, म्हणजे ही 1 नंबरची 3 2 नंबरची 6 3 नंबरची 10 4 नंबरची 15 5 नंबरची येणार आहे 21 6 नंबरची 28 7 नंबरची 36 8 नंबरची 45 9 नंबरची 55 आणि 10 नंबरची येणार आहे ही 66। म्हणजे 10वी त्रिकोणी संख्या किती येणार आहे, 66। तर अशाच पद्धतीने तुमच्या इयत्ताचे सर्व उदाहरण संग्रह बघण्यासाठी रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि प्लेलिस्टमध्ये एकाच ठिकाणी सर्व उदाहरण संग्रह बघा। जर तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा।